नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भाऊ बहिणींना. चला भाऊ बहिणींनो, आज तुमच्या पुनमताईचं काही व्हिडिओ नाही आलं. आज दिवसभर पाऊस पाऊस भिजून आले सगळे. पिया पण भिजत आली, पियाला येतीन तिकडच उतरवलं माझ. हा ते काय यांचं छा बिस्किट चालले तिया. मग महाराज की जय हो, महाराज की जय. चांगले मोठे ठोकी जरा. जय महाराज की जय हो. हे महाराज त्यांच्यासाठी किती केलं तरी महाराजांना वाटतं की आमच्यासाठी कोणी काय करत नाही, त्याच्यामुळे महाराज की जय हो. बरोबर का नाही? तर भाऊ बहिणी नका, आताच महाराज हो का तुम्हाला दाखवते मी चहा बिस्किट रिटून खाऊन बसते. बसला असते ना तरी मी घडीभराने जात्याला कुठं तरी एखादा मोठा दगड हुडकायला. दगडाचा नियम पडलाय ओ महाराजांना भाऊ बहिणीनो. काय मला बस मस्त कमेंट करतात भाऊ बहिणी, पण आता काय सांगणार. काय म्हणतोय पाऊस इकडे वय इकडे पूर आला. पूर मग डोंगर वायला मग आडा धरला का नाही तुम्ही आडवून डोंगर. बिस्किट चहा महाराज की जय हो. थांब के पिओ पिली ना केल्या काय वाटतंय तुला चहा प्यायला. बस पिओ कर ग यांना दोन कप चहा. मला या मला तर नाही हो का, मी तर आहे ना, मला तर कोणी चिहाला सुद्धा विचारलं नाही भाऊ बहिणीनं. तो खाल्ला नाही का चिया? मी वय गिळलाच नाही आव चिया. मी काय करायचं पाऊस आला तसे नाही भिजले आणि गाडीवर बसले भिजले. अगं जीवली तरी काय चिहा पित नाही, थंडी गारट्याच माणूस काय रात्री जीवाला झोप नाही बाई व्यवस्थित. चला भाऊ बहिणी नाज आहे ना अबाडत्य. अगं काय गवतात शिरून करायली तू बाहेर निघ बाहेर इच काट्याचे. हा आता पावसात ये आणि मला कुठं गेलती लढायला. पोटा पाटीला जावं लागत. जाव भावाकड मग बंगल्यात राहायला. हा दोन वाजल्या बोलती बायाला. तर कोणा कोणाच्या गावाला भाऊ बहिणी मला मला नको आता. म्हणजे तुझ्या बापाला दे महाराज की जय हो. ती चहा प्याकी चहा बिस्किट टाकून गार चहा नाही जमत आणि गरमच पाहिजे. अव एखाद्या नोकरदाराची सुद्धा एवढी आईट नाही, एवढी आईट तुमची आहे. हा आणि त्याला काही हिवाळा आहे उगा माझं टाळके ना का फिरू. ए पुरीनं ती उचला तिने सांगचं ती दप्तर हिन दरवाजा मोकळा करा. लक्ष्मी यायचा टायम काय ती गदारात घातलाय राडा. आपे ती आहे ना सगळी पुस्तक ही उचल दप्तर एका साईडला ठेवून दे आणि दरवाजा मोकळा करा. साईडला व्हा तू ती चार्जिंगचा बल लाव लावला का लाईट कावशी गेली. लाईट कावशी गेली
एका दुपारी गेली 4 वाजता ती बरं झालं टिकत नाही तीच ती तिने ही खजूर आणली खायला आणि इथं ठेवली पुरींनी ह्या पुरींनी एक लय वैतागून सोडलं चार्जिंग संपली काय ते कुणी आणली होती कुणाला खाऊ वाटली होती खजूर अयो चल हो का आता जाऊन झोपणार आहे गळून गळून गेली मी कुठं हिंडू वाटना फिरू वाटना लय अवस्था अवस्था झाली माझी गार लागतय का भिजलं भिजून आलात तुम्ही अग बरं आहे आज गार वातावरण काल निस्त दन करत होत उचला उचला पटा 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 ए शिवन्या ती फुलपात्री ही उचल तरी मी येल असतील काय पावसाने दास मच्छर आणि झाडणी कोण अशी उभा करून ठेवतो काय नो झाडू एक उभा करून ठेवू नाही लई लेकरांना सांगावं लागतं बाया उगा प्रिया मला उंचच कर मी उगा नाही म्हणून उंचत पिन काय आता तू ढवळून ढवळून दिलास माझ्या तारी लय मच्छर झाडामुळे झाल्या ते बसते ते चांगले मटके मारून मारून झाडावर झाड नव्हती तेव्हा नव्हतं एवढं मच्छर आज जरा बाधी वाटते बाया गार वातावरण फार लय बेकार होत होत हवा ही बंद असली ना मग लय होत बेकार आता येत आहे का पाणी म्हणाव घरात होय आतिये पाणी येत का आता घरात पाणी येत आहे का घरात म्हणलं खिडकीतून हा आता नाही येत ती कागद बांधलाय ना पाणी आहे ना या वायरीनं तोकडे पत्र्यावर पाणी पडायला लागलं ना खाली की त्या वायरीला धार लागायची डायरेक्ट घरात पाणी आणि ती म्हणायची की तुमच्या घरामुळेच आमच्या घरात पाणी येत या आता म्हणलं मग मी घर उचलून नेऊ का असं काय करू पण त्याचं जी खोल आहे ना कशापासून होत आहे ती नाही बघत वायरी तर पाणी कळलं मला दिलं काय पिरे माझा आहे तुम्हाला कोण देतय ही पत्र आहे ना पत्र्यावर पाणी आलं ना बदा बदा बघा या पत्र्यावर की त्या वायरीला जा अशी खाली धार लागली की त्या वायरी लागायची धार आणि मग तसंच पाणी कुठं शिल्लक असलं ते नाही करू नको आणि ती आमच्या सासूच काय थोडस निमित पाहिजे आधीच घर झाल्यापासून जे होत की हे आज घरामुळे या लागलंय त्या घरात पाणी पहिलं नव्हतं येत ना आताच कसं या लागलं म्हणलं आपण एक बोललं की एकच बोलतो त्यापेक्षा आपलं नाही बोललेलं बरं असं म्हणून चालत बोलायला लागत नको देव बीत असला आई बीत असली बाप बीत असला सगळी बीत असली म्हणून कोणाला बोलायलाच नको असं चालू केलंय मी मला कितीतरी भाऊ बहिणींच्या कमेंट येतात नवरा असा बोलतोय पुनम ताय नवरा तसा बोलतोय आता नवऱ्याला जर किती काय केलं तरी गप्प आणल्या त्याची गप्प असणार आहे
द्यायचं हाकून मग त्याला ती तर होणारच आहे एखाद दिवस काय दया माया करायची असल्याची मग एखाद दिवस होणारच आहे जिंदगीभरचा पस्तावा येणार त्या पुढच्या माणसाला जिंदगीभरचा ती तर होईल एखाद दिवस लय एखादा माणूस जर उड्या मारत असला लय नवरा तुझा उड्या मारत असला ना तर फटकून झटकून लगेच तुडवायचा लगेच त्याला काय लागतं तुडवायला माया सारख्या तुडीलाच असता बा गई नसती केली मी परत इडीव चालू करून तुडावती असा तुडावते की असा बका बका आवाजच मारला पाहिजे तुडावताना पाणी येत आहे का आता घरात ती दोन कागद नाही तुम्ही बांधला मोठ्या पावसानं ती पत्र्यावलं जी पाणी आहे ना दारा लागायची आधी त्या वायरीवर पाणी ते दार आहे ना वायरीला जॉईंट व्हायची ती आणि तसंच खिडकीत पाणी जायचं त्याच हा आणि मग ती बाधा बाधा पडेल ना तेव्हा त्या वायरीला पाणी अशी दार लागायची घरात मग आता ती बांधलंय ना ती वायर त्याच्यामुळे आता नाही येणार ती ती बांधलंय त्याला प्लॅस्टिक म्हणलं नाही तर लय भिकार लगेच सगळं बोल व्हायचं आता काय महिन्यावर असंच राहतंय का हे आता गणपती बी आले गणपती गणपती घटना गणपती झाल्या घट असते आपण गणपती पाऊस असतो घटमाळचं पण पाऊस झाला आता किती महिनाभर पाऊस येईल आता नाही पाऊस म्हणजे 12 महिने पाणी हलणारच नाही सुरुवातीपासून पाऊस तटस आहे यंदा खरं आता काय राहिलं दसरा आपलं ही घट आणि गणपती दोनच राहिलंय नाही तर सुरुवातीपासून पाऊस आहे झाला पण श्रावण पोळा झाला तर झाला पोळा परत आपल्याला भाजी पोळा असतो मग महिनाभर राहिला ना दिवस झाला पण आता मी असतो तरी सकाळी 11:30 वाजता जाऊ बसून काय